नमस्कार, मी शामराव मोकाशी, अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना। आणि आता आरटीओचं काम हे पेपरलेस सेवेनं फेसलेस सेवेनं एक सोपं झालेलं आहे। म्हणजे आता आपलं जे पासिंग आहे वाहनाचं ते ऑनलाईन पासिंग होतं हे प्रत्येकानं लक्षात ठेवायचं आहे। आता कुणाला त्या रिक्षावाल्यानं जर कुणाला 1200, 1500, 2000 कुणाला काही द्यायचं नाही। आपापल्या वाहनाची ही ऑनलाईननं अपॉइंटमेंट घ्यायची आहे। आणि अपॉइंटमेंट घेतली की ज्या दिवशी तारीख मिळेल त्या दिवशी ट्रॅकवरती पासिंगसाठी आपली गाडी व्यवस्थित, मतलब तिचं हँडब्रेक म्हणा, लाईटी म्हणा, तुमच्या गाडीची चांगली स्थिती, तुमचे काय पडदे, वायपर, ज्या काही गोष्टी आहेत, तुमचे नंबर बराबर लिहिलेत का नाही, गाड्या रिक्षांच्यावरती परमिट नंबर बराबर लिहिलेत का नाहीत, अशा ह्या सर्व गोष्टी व्यवस्थित करून दिलेल्या टायमाला ट्रॅकवरती जायचं, तिथं आपली गाडी पासिंग केली जाते। आणि आता तिथं काही मक्तेदारी वगैरे असं काही कुणी काही करायचं काही काम नाही, कोणाला घ्यायचं नाही। ही गुरु लोकं काय बी पैसे खाण्यासाठी अभिटी घालतात, जे 1500, 1600, 1700 हेही तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे। आणखीन मग तिथं तुम्ही पासिंगला गेला की जाताना तुमची ती अपॉइंटमेंटची पावती असते ती एक घ्यायची, आणि तुमचं जी फी भरलेली पावती आणि तुमच्या वाहनाच्या सर्व पेपरच्या छायांकित प्रती, मग रिक्षा असेल तर रिक्षाचं मीटर बिटरची पावती वगैरे, ह्या सर्व गोष्टी तुमचे पेपर अपडेट हवे आहेत। जर तुमचे पेपर अपडेट हवे असतील तर ते ताबडतोब गाडी तिथं पास केली जाते। आणि 48 तासाच्या आत ज्या इन्स्पेक्टरनं गाडी पास केली त्यानं ते ऑनलाईनला सर्टिफिकेट जोडलं पाहिजे। ही त्या अधिकारीची जबाबदारी आहे। आणि प्रत्येक वाहन मालकानं हे बी लक्षात घेतलं पाहिजे की ज्या वेळेला आपण पासिंगला जातो आपली गाडी कोण अधिकारी पास करतो, त्याच्या खिशाला नेम प्लेट असते हे लक्षात ठेवा। तर प्रथम त्याचं नाव आहे काय, आता गुरु बिरू हा विषय सोडून द्या तुम्ही, ऑनलाईन फंक्शन आहे, हा ऑनलाईन पासिंग आहे, त्याच्यामुळं तुम्हाला आता काय ते ही करायचं नाही। फिटनेस आणायलासुद्धा काय गुरु बिरूची काही गरज नाही किंवा आरटीओलासुद्धा जाण्याची गरज नाही, ऑनलाईननं फिटनेस घ्यायचं आहे ते। आणि मग तुम्ही नक्की गाडी पासिंग झाली की तुम्हाला ऑनलाईननं क्यूआर कोडवालं फिटनेस 48 तासात काढून घ्यायचं आहे। म्हणजे त्या कायद्याचं असं आहे की ज्या अधिकाऱ्यानं गाडी पास केली त्यानं 48 तासाच्या आत ऑनलाईनला ते फिटनेस जोडलं पाहिजे। त्यासाठी तुमच्या गाडीचे पेपर वगैरे सगळे अपडेट हवे आहेत, मग ते ताबडतोब जुळतं। आणि जर तुमचं 48 तासात फिटनेस जोडलं नाही, गुरुगुरूचा विषय सोडून द्या, तुम्ही स्वतः आपल्या मोबाईलवरनं ऑनलाईन मुख्यमंत्री कार्यालयाला तक्रार करायची, परिवहन आयुक्तांना तक्रार करायची, परिवहन सचिवांना तक्रार करायची, मुख्य सचिवांना तक्रार करायची की ह्या ह्या आरटीओमधनं आम्ही गाडी पास केली, आज जवळजवळ 50 तास झाले, 60 तास झाले, 4 दिवस झालं, माझं ह्या ह्या अधिकाऱ्यानं फिटनेस अजून जोडलेलं नाही, तर त्याच्यावर निलंबनाची कारवाई करा। एवढं मात्र मेलद्वारे करायचं, हे आधुनिक तंत्रज्ञान आहे आणि तुम्हाला हे काम करावं लागणार आहे। आणि त्यांची मक्तेदारी पूर्ण करायची आहे। मग 48 तासानं तुमची गाडी पास झाल्यानंतर फिटनेससाठी आरटीओला जाण्याची गरज नाही, गुरुला मस्का मारायची गरज नाही, कुणालाच मारायची गरज नाही, तर ऑनलाईनला ऑनलाईननं फिटनेस काढून घेऊ शकता तुम्ही कुठूनही सायबर कॅफेमधून किंवा तुमच्या मोबाईलमध्ये डिजी लॉकरमध्ये ते घेऊ शकता फिटनेस। तर पहिल्यांदा तुमचं पासिंगची जी काय पावती असतं तो पावती नंबर टाकायचा, अपॉइंटमेंट डेट टाकायची, आणि तुमचं मग हे एवढं टाकलं की गाडी नंबर टाकायचा, OTP येतो, आणि मग तुमचं ते फिटनेस शो होतं। त्याच्यावर कुठल्या अधिकाऱ्याची सही वगैरे नसते। आणि हे क्यूआर कोडवालं फिटनेस आहे, त्या अधिकाऱ्याचं नाव असतं आणि किती तारखेला पास केली, पुढचं कधी डेट आहे, एवढं त्याच्यात असतं। आणि त्या प्रत्येकानं क्यूआर कोडवालं फिटनेस काढून घ्या आणि आपली वाहनं ऑनलाईननं पासिंग करून घ्या। आता कुणाला काही मस्का बिस्का काही सुद्धा मारायची गरज नाही, हेही प्रत्येकानं लक्षात ठेवलं पाहिजे। आणि अशी लक्षात घ्या की आरटीओला जिथं जिथं ट्रॅक आहेत पासिंग केले जाते तिथं गुंडगिरीची लोकं असतात, आम्हाला 500 दे, 200 दे, मी साहेबाला सांगतो तुझी गाडी, तर डायरेक्ट प्रत्येकानं घाबरायचं नाही, कुणी 100 नंबरला फोन फिरवायचा पोलिसांना, आणि मग तो 100 नंबरला फोन फिरवला की तिथं पोलीस येतील आणि त्या गुंडांना घेऊन जातील। काय घाबरायचं, काय काम आहे तेव्हा लुटार वाजता तरी ते बाबांनो, वाहन मालकानं जी आपली काळजी ही घेतली पाहिजे। तर प्रत्येकानं आपापली वाहनं ऑनलाईननं पासिंग करून घ्या। धन्यवाद। मूच वाले मोकाशी, यूट्यूब पहा,
लाइक करा, शेयर करा, सब्सक्राइब करा। धन्यवाद।